आपल्या शाळेची स्वर्गीय सौ केकी जाधव साहेब यांच्या स्मृती मी अभिवादन करते. तसे आपल्या शाळेचे सचिव श्री सागरजी जाधव सर, सन्माननीय अध्यक्ष, मुख्याध्यापक, प्रमुख अतिथी शिक्षक माझे जुलम मित्र आणि येथे उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. संयोजकांनी मला इथे येऊन दोन शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आपले आभार मानू इच्छिते. मित्रांना सर्वजण जाणतो की आज आपल्या शाळेचा निरोप देण्याचा दिवस आहे. मला माझे मनोगत व्यक्त करण्याची परवानगी द्यावी अशी मी आपल्यास विनंती करते. मित्रांनो, आजचा दिवस अत्यंत भावुक दिवस आहे. हा दिवस केवळ माझ्यासाठीच नाही तर माझ्या मित्रांसाठी देखील अत्यंत भावुक होण्याचा दिवस आहे. कारण आजपर्यंत आपल्याला सर्वांचा मुक्काम एका ठिकाणी होता, मात्र हा मुक्काम इथे संपला आहे. जो दिवस आपल्याला नको होता तो दिवस अखेर आला आहे. आजपर्यंत आपण अनुभवलेले सुखाचे क्षण, काही गोड कडू आठवणी आणि आपले संपूर्ण शालेय जीवन भूतकाळामध्ये सोबत घेऊन जाण्याकरिता आजचा दिवस उभा आहे. उद्यापासून तुम्हा सर्वांचा प्रवास वेगवेगळा आहे हे छाती ठेवपणे आपल्याला सांगता येते. सहवास कुठला म्हणून सोबत तुटत नाही, नुसतं निरोप दिल्याने नाती तुटत नाही, निरोप म्हणजे नेमकं काय? आज आपल्या शाळेतला शेवटचा दिवस या शाळेने आपल्याला खूप काही दिले. नुसते पुस्तकी ज्ञान नाही तर आत्मविश्वास, शिस्तबद्ध, प्रामाणिकपणा आणि या जगात कसं वावरायचे याचे देखील धडे दिले. हे विद्यालय सोडून जातोय म्हणजे सर्वच सोडून जातोय असं नाही. खूप आठवणी आहेत आपल्या सोबत आपल्या मित्रमैत्रिणींच्या, शिक्षकांच्या. एक अनोखी म्हणून या ज्ञानाच्या घरात प्रवेश केला. मला आपल्याशी करणारे म्हणणारे येथे कोणीही नसताना देखील मी या शाळेमध्ये प्रवेश घेतला. या शाळेने मला आपल्याशी करून घेतले. आई वडिलांसारखे गुरु, भावंडांसारखे मित्र मला दिले. भलेही मला शिक्षकांनी शिक्षा दिले असेल पण ती माझ्याकरिता शिक्षा नव्हती तर ती मला एक सुख सुधारण्यासाठी दिलेली एक संधी होती. अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे जाण्याचा तो मार्ग. शेवटी मी एवढंच सांगेन, उडत्या पाखरांना परतीची तमा असावी, नजरेत नेहमी नवी दिशा असावी, घरट्याचं काय? अरे घरट्याचं काय केव्हाही बांधता येईल. शेतीच्या पलीकडे झेप घेण्याची मला जिद्द असावी, धन्यवाद.